वर्षापूर्वी पॅन कार्ड क्लबच्या या पुण्यातील बाणेरच्या या हॉटेलला लागलेली आग आणि त्यानिमित्तानं आज या ठिकाणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पुतळ्याचं दहन राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर कोऑर्डिनेशन कमिटीच्या वतीनं गुंतवणूकदार आणि विपणन प्रतिनिधींनी केलेलं आहे. वास्तविक पाहता पॅन कार्ड क्लबवरती केंद्र शासनाने कारवाई केल्यानंतर सॅट कोर्टाच्या निर्देशानुसार या सर्व प्रॉपर्ट्या सेबीच्या ताब्यात होत्या, म्हणजेच पर्यायाने केंद्र शासनाच्या ताब्यात होत्या. तेव्हा या प्रॉपर्ट्यांची सुव्यवस्था ठेवणं आणि त्यांची सुरक्षा राखणं ही जबाबदारी पूर्णपणे सेबीची होती. परंतु यापूर्वी या अशा मिळकतींमध्ये चोरीच्या घटना घडल्या त्याची कल्पना वारंवार सेबीला दिली, परंतु तरी त्याची दखल घेतली गेली नाही आणि त्याची परिणिती या हॉटेलच्या आगीमध्ये झाली. तर ही आग, आमचा असा आरोप आहे की आग लागलेली नसून लँड माफिया प्रशासनातील अधिकारी यांच्या या संगनमताने ही आग लावण्यात आलेली आहे, जेणेकरून या प्रॉपर्टीचं डिव्हॅल्युएशन व्हावं आणि लँड माफियांचा उद्देश साध्य व्हावा. परंतु देशातल्या 52 लाख गुंतवणूकदारांचं भवितव्य ज्या मिळकतींवरती आधारित आहे, ज्या मिळकतींच्या विक्रीतून त्यांचा परतावा जाणार आहे, अशा मिळकतींचं डिव्हॅल्युएशन करण्यासाठी हा कुठील डाव रचलेला आहे आणि ही आग लावलेली आहे. या आगीची CBI चौकशी झाली पाहिजे. निर्मला सीतारामन यांनी याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी राष्ट्रशक्ती संघ इन्व्हेस्टर कोऑर्डिनेशन कमिटीच्या वतीनं आम्ही या प्रसंगी मागणी करत आहोत. आज या ठिकाणी पॅन कार्ड क्लब कंपनीच्या देशभरातल्या सर्व मिळकतींपैकी सर्वात महागडी असलेली पुण्यातली बाणेर येथील ही मिळकत, हे हॉटेल, या हॉटेलला 6 तारखेला आग लागली. वास्तविक पाहता कंपनीने केलेल्या व्हॅल्युएशन प्रमाणे या मिळकतीची किंमत ही 1600 कोटी रुपये. सेबीने 2014ला ही कंपनी बंद केली. 2016 पासून या सर्व मिळकती ह्या सेबीच्या ताब्यात आहेत. वास्तविक पाहता या सर्व मिळकतींच्या बाबतीत योग्य ती सुरक्षा, योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी ही त्या सेबीच्या यंत्रणेची होती. याबाबत 6 महिन्यापूर्वी आणि 1 वर्षापूर्वी असे 2 पत्र मी स्वतः सेबीला पाठवलेले होते आणि त्याच्या बाबतीत मी सांगितलं होतं, हे ते मेल आहेत, मी त्यांना सांगितलं होतं की ह्या मिळकती उघड्यावर पडलेल्या आहेत, 1600 कोटी रुपये याची किंमत आहे आणि या मिळकती विकूनच आमच्या सामान्य गुंतवणूकदारांचा पैसा जाणार आहे. परंतु सेबीचा निष्काळजीपणा, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि केंद्रीय मंत्र्यांचं या विषयाकडं पाहण्याचं अजिबात नसलेलं गांभीर्य यामुळं आज इतक्या मोठ्या मिळकतीला आग लावली नाही तर ती लावली गेली असा स्पष्ट आरोप आम्ही संघटनेच्या वतीने करतोय. आणि आमची मागणी आहे की या लागलेल्या आगीच्या घटनेच्या बाबतीत, या आगीच्या घटनेची CBI चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही सर्व गुंतवणूकदारांच्या वतीने आज इथे करतोय. मला अतिशय खेदाने सांगावं असं वाटतं, ज्या वेळेला तुम्हाला गुंतवणूकदारांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सूचना देतोय की ह्या मिळकतींची सुरक्षा ही तुम्ही केली पाहिजे, याच्या बाबतीत योग्य ती काळजी तुम्ही घेतली पाहिजे, मात्र ज्या अर्थी तुम्हाला तसं करावं असं वाटत नाही त्या अर्थी या देशभरात फसलेल्या 55 लाख गुंतवणूकदारांपेक्षा तुम्हाला फक्त मलई खाण्याची कामं करणं हेच जास्त सोयीचं वाटतं. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आपल्या देशाच्या अर्थमंत्री, ज्यांना आमच्या या गुंतवणूकदारांबद्दल काळजीची आस्था नाही, त्यांचा पुतळा आम्ही जाळलेला आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी आज आम्ही इथं केलेली आहे, हे सांगण्याकरता आणि हे निदर्शनं करण्याकरता आज आम्ही इथं जमलेलो आहोत. नंतरचा 4था दिवस आहे. काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सावडतात, काही ठिकाणी 3र्या दिवशी सावडतात. आज आपण या ठिकाणी अग्निकांडानंतर ती राहिलेली अग्नी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन करून आज खऱ्या अर्थानं या आपल्यावरती झालेला अन्याय आपला रोष केंद्रापर्यंत पोहोचवलेला आहे. पूर्वीच्या घटनाक्रमापर्यंत मी काय बोलणार नाही, त्याचं ऑलरेडी गेले 2-3 दिवस मीडियाच्या माध्यमातून सर्वांना समजतंय.
एकच गोष्ट सांगतो की किती बेजबाबदारपणे प्रशासन आणि सरकारी यंत्रणा वागते. 6 तारखेला ही घटना घडल्यानंतर राष्ट्रशक्तीच्या माध्यमातून 7 तारखेला सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली, CBI चौकशीची मागणी केली गेली. त्यानंतर आम्ही संबंधित पोलीस यंत्रणा, पोलीस अधिकारी, कमिशनर, पुण्याचे जिल्हाधिकारी यांना व्यक्तिशः भेटून कल्पना दिली, पत्र दिली. सेबीला ज्या दिवशी आग लागली त्या रात्री 1:30 स्वतः माऊली दारोडकरांनी मेल टाकलेला आहे. त्यानंतर 2-3 दिवसात प्रशासनानं कुठलीच कारवाई केली नाही, सेबीनेही साधी कंप्लेंट लॉन्च केलेली नाही. आज सगळ्या सेबीनी तक्रार नोंदवल्याचं, कंप्लेंट लॉन्च केल्याचं आमच्या ऐकिवात नाही आहे, पंचनामा झाल्याचं ऐकिवात नाही. म्हणून परवा 8 तारखेला पुन्हा हे सेबीला सविस्तर पत्र दिलेलं आहे आणि याच्यामध्ये या सर्व घटनांची जबाबदारी सेबीच आहे. सेबीने या प्रॉपर्टी जर ताब्यात घेतलेल्या आहेत तर ॲज अ कस्टोडियन ही या नुकसानीला सेबी जबाबदार आहे आणि ह्या 100% नुकसान भरपाई सेबीने दिली पाहिजे. आणि याच्याबद्दल आजपर्यंत सेबीकडून कुठलं उत्तर नाही आहे, प्रशासकीय कुठल्याही यंत्रणेचं उत्तर नाही आहे. आणि म्हणून आज आम्हाला हा रोष हा केंद्रीय अर्थमंत्र्यांचं धन करून करावा लागतोय. माझी प्रशासनाला पुन्हा एकदा एकवार विनंती आहे की लोकांचा असंतोषाचा फार उद्रेक होऊ देऊ नका. आत्ताच्या या घटनेनंतर तरी सरकारने आणि प्रशासनाने जागा व्हावं आणि या घटनेची उच्चस्तरीय खास करून CBI चौकशी नेहमी करावी. केवळ दोषींना शासन होणं ही आमची मागणी नाही तर झालेल्या नुकसान भरपाई आणि हा संपूर्ण पॅन कार्डचा प्रश्नच तुम्ही एका विशिष्ट कालावधीत मिटवावा ही आमची खऱ्या अर्थानं मागणी आहे या ठिकाणी.